नमस्कार, मी अमृत जाधव आणि या ठिकाणी मी जे बसलो आहे ते एका पवित्र वास्तूमध्ये बसलो आहे. आजपर्यंत काका असंख्य इंटरव्ह्यूज किंवा लोकांचे संवाद मी साधले असतील, पण अशा प्रकारे निखळ मनाने आणि पवित्र भावाने जर कोणी आजपर्यंत संवाद साधला असेल तर मला वाटतं जगन्नाथ काका तुम्ही आहात. आणि या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं आणि या वास्तूबद्दल सांगायचं झालं तर आपले जवळचे महाराष्ट्राचे लाडके ज्या व्यक्तीला मॅग्सेस पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, पद्म महाराष्ट्राची लाडकी बाबा आमटे साहेबांच्या घरी, मला वाटतं आज मला योग मिळाला या पवित्र वास्तूत बसून काकांसोबत गप्पा मारण्याचा. ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी बाबांच्या 60 वर्ष वय असेल त्यावेळी आणि काका तुम्ही 22 वर्षाचे होता, आणि अशावेळी या व्यक्तीने बाबांच्या खांद्याला खांदा लावून या गावामध्ये जिथे मला वाटतं लोक किडे मकोडे खाऊन जगायची, कावळे मारून ते खात जगत होती, अशा व्यक्तींसोबत काम करणं, त्यांच्या मुलांना शाळेपर्यंत घेऊन येणं, कुष्ठरोगांसाठी काम करणं, अशी व्यक्ती ज्यांनी समाजासाठी खूप काही केलं असे जगन्नाथ काका आज आपल्यासोबत आहेत. काका नमस्कार. मी काहीच बोलणार नाही आहे कारण आपण काल रात्रीपासून गप्पा मारतो आहे आणि मला वाटतं की याच गप्पा आपल्या लोकांपर्यंत पोचाव्या ही प्रामाणिक इच्छा म्हणून आज आपण एकत्र इथे भेटतो आहे. आपण मला वाटतं गडचिरोली या डिस्ट्रिक्टमध्ये आहोत आणि नागेपल्ली या गावामध्ये बसलो आहे. तुमचा जो अनुभव आहे, जो प्रवास आहे बाबा आमट्यांबद्दलचा, बाबा कसे होते, त्यांना तुम्ही जवळून पाहिले, त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा. पूर्वीचा तो एक काळ होता की इतकी माध्यमं नव्हती, आम्हाला काही कळत नव्हतं शिकत असताना, पण बाबांनी कुष्ठरोग्यासाठी जे काम बाबांनी सुरू केलं होतं त्यांनी कुष्ठरोग्याच्या मदतीला म्हणून त्यावेळेस कॉलेजेसना आवाहन केलं होतं की जे NSSचे ग्रुप आहेत NSSचा त्यांनी कॅम्प अरेंज केला होता, त्या कॅम्पला म्हणून आम्ही आलो. तोपर्यंत बाबा आमटे माहीत नव्हता आणि त्यांचं काम पण कुष्ठरोग्याचं काम म्हणजे आपण निग्लेक्ट करतो जनरली, कोणी कुष्ठरोग्याचे त्या काळामध्ये तर सावली पडू देत नव्हते. सगळं आपण बघत होतो की मंदिरापुढे त्या कुष्ठरोग्याची लाईन लागलेली असायची भीक मागण्यासाठी, पण बाबांनी त्या कुष्ठरोग्याला एकत्र करून, मी काय सगळं सांगत नाही तर हा इतिहास फार मोठा होईल, पण त्या सगळ्या कुष्ठरोग्याला एकत्र करून त्यांच्यामध्ये एक स्वतंत्र स्वाभिमान जागृत केला की हे भीक मागणार नाही, हे करणार नाही, हा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान जागृत करून त्यांना एक माणूस म्हणून समाजामध्ये उभा केला. आणि उभा करण्याचं काम नुसतं हे थेरी नाही किंवा भाषणबाजी नव्हती, बाबाचं हे प्रॅक्टिकल काम होतं आणि ते प्रॅक्टिकल वर्क आमच्यासारख्या तरुणाच्या मनामध्ये इतकं खोलवर गेलं की नुसतं थापा नाही आहेत, इथं काम आहे. आणि मग कुठंतरी आपल्याला काही खालीचा वाटा उचलता येतो का त्यांच्यासोबत, ते तर फार अफाट व्यक्तिमत्व होतं. आणि मग खालीचा वाटा म्हणून आम्ही काही दिवसासाठी का होईना म्हणून त्यांच्यासोबत राहायला सुरुवात केली, कामं आवडत गेली. कुष्ठरोग्यापुरतेच बाबा मर्यादित नव्हते, पण तिथं अंध आले, अपंग आले, समाजामध्ये जे काही दुर्लक्षित वर्ग होता ते पण जमा झाला. बाबा माणूस म्हणून माणसाकडे बाबांना बघायची दृष्टी दिली होती, मग तो कोण असेल ते बघायचं नाही. कुष्ठरोगी ठीक आहे त्याच्यासाठी आपण केलेला आहे, पण जरी ज्याला कोणी नसेल तशी अनाथ मुलं असतील, अनाथ परित्यक्त असतील, सगळ्या समाजातल्या दुर्लक्षित वर्गासाठी आनंदवन उभा होता. आनंदवन उभा केल्यानंतर आनंदांची व्यवस्था नीट चालू होती तेव्हा बाबांच्या लक्षात आलं की आपल्याच एका जिल्ह्यामध्ये, पूर्वीचा हा चंद्रपूर जिल्हा भारतामध्ये सगळ्यात मोठा आकाराने चंद्रपूर जिल्हा होता, त्यांचं 82 विभाजन झालं, गडचिरोली आणि चंद्रपूर असे 2 जिल्हे केले. त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूर्वेकडचा जो भाग होता तो जंगल व्याप्त होता, त्याच्यामध्ये आदिवासीच्या 2 जमाती गेली पिढ्यानपिढ्या वास्तव्य करत होत्या. त्याच्यामधली गोंड जमात ही थोडं सिव्हिल एरियाला लागून होती, पण वाडिया जमात ही अत्यंत मागासलेली म्हणून खूप जंगलामध्ये लपून होती, त्याला माणसाचे काही संबंधच आला नाही, आणि म्हणून एक माणूस म्हणून जन्माला येऊन देखील ते जनावरासारखं जीवन जगत होते. की माणसांनी किडे माकडे खावेत, माणसांनी उंदीर भाजून खावेत, माणसांनी मांजर खावा, दवाखाना नाही आहे, जंगली जनावरं जंगलामध्ये तडफडत कसे मरतात, तशी काही आजार झाला तर ती मरत होती. हे दुःख बाबांना असह्य झालं की कुष्ठरोग्याची सेवा ठीक आहे, त्याला रोग झाला म्हणून आला, आंधळ्याचा डोळा गेला म्हणून आला, अपंगाचे हातपाय गेले म्हणून आले, हे काय सुखाने नाही आले, पण ज्याला काहीच झालं नाही त्याला ही शिक्षा का? बाबाला हा प्रश्न सतावत होता आणि म्हणून त्यांच्या मुलासाठी शाळा नाही, त्यांना राहायला घर नाही आहे, म्हणजे माणूस म्हणून नाहीच आहे,
मग त्याच्याकडे जर माणूस म्हणून बघायचं असेल तर आपल्याला तिथं काम करावं लागेल. मग त्यांनी आम्हाला ते दाखवलं, ते काम करण्याची दृष्टी दिली आणि ते काम मनोमन पटल्यामुळं आम्ही त्या कामाला आदर्श मानलं आणि त्या कामाला वाहून घेतलं. खरं म्हणजे आज जी परिस्थिती बघतो आपण, 45 वर्ष लागली, आज तो माणूस माणसात येतो आहे. आई त्याच्या आई वडिलाच्या अंगावर कपडे आलेले आहेत, ते सगळं हे होत आहे. तर हे बदलायला इतकी वर्षे लागली, अजूनही बराचसा एरिया असा राहिलेला आहे की त्या ठिकाणी आम्हालाही जाता नाही आलं. ते भौगोलिक परिस्थितीची ज्याला कारणही आहे. आणि मग पण आमचे प्रयत्न चालू आहेत की बाबाची चौथी पिढी तिथे राहिलेलं अपुरं काम पूर्ण करण्याच्या मागं लागलेली आहे. की मग ते तिथं एमल कसा एक सेंटर करून त्याच्या पुढे निलगुंडा आहे, जिसगाव आहे, अशा ठिकाणी जी मुलं अजून शिक्षणापासून कितीतरी कोस दूर आहेत त्यांना गोळा करून एक ज्ञानदानाचं काम तिथं देणं सुरू केलेलं आहे. आणि त्याचा फायदा इतका होतो की एखादा माणूस जर घरामध्ये शिकला किंवा एखादी मुलगी जर घरात शिकली तर ते घर सुधारतं, ही जी कल्पना आहे ती आम्हाला तिथं बघायला मिळाली. की ती शिकलेली मुलगी जेव्हा घरात जाते ती पहिला आपल्या लोकांच्या अंगावर कपडे घालते, लोकांना व्यवस्थित वागायला शिकवते, औषध खायला शिकवते आणि त्यांचे माणसं त्यांना जेव्हा समजावून सांगतात ते लवकर पडतं. तर हे कामं अविरतपणे गेली 45 वर्ष सुरू आहे. आणि मग प्रकाश भाऊ विकास सांगते, ही जी बाबांची मुलं होती त्यांच्यावर बाबांचे संस्कारच होते. ती लोक अगदी तन्मन, म्हणजे हे नाही की त्यात ते आपलं काम म्हणून त्यांना हेच नव्हतं, तर सगळी कामं जी आहेत की डॉक्टर म्हणून नुसतं औषधच देण्यापुरतं काम नाही आहे, तर मशीन दुरुस्त करण्यापासून पिण्याच्या पाण्याचे पंप दुरण्या करण्यापासून सायकली रेडिओ घड्या हे जे माणसाला हे आहेत, तर हे सगळं काम करण्याचं त्यांनी ठरवून हे केलेलं होतं. तर त्यामुळे माणसं जवळ आली. तुम्ही आता सायकलचा विषय काढला आणि मला वाटतं नाना पाटेकर साहेबांनी जो मूवी केला प्रकाश दादांवरती, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, आणि त्या मूवीमध्ये एक सीन आम्ही बघितला होता ज्यावेळी प्रकाश दादांना मुलगा झाला त्यावेळी तुम्ही या बेस कॅम्पवरती होता बरोबर. आणि इथून ते हेमल कसा हे अंतर 70 किलोमीटरचं अंतर आहे. या 70 किलोमीटरच्या अंतरावरती मला वाटतं पावसाळा देखील त्यावेळी होता, नदीला पाणी जोरात वाहत होतं, ऑगस्ट महिना होता, पूर आला होता. या अशा वातावरणामध्ये तुम्ही 70 किलोमीटर सायकल चालवत नदीमध्ये पोहत, आम्ही मूवीमध्ये फक्त ते बघितलं आणि तुमचा तो डायलॉग मला आता ऍक्टर आठवत नाही कोणी ते निभावलं, पण तुम्ही त्या मूवीमध्ये देखील होता, तुमच्या वतीने नावं वापरली, तुमची नावं नक्कीच वापरली. आणि त्यावेळी आम्ही तो सीन फक्त अनुभवला, तो होता की प्रकाश तुला मुलगा झालाय म्हणून. तर मला असं विचारायचं की तो अनुभव तुमचा कसा होता एक व्यक्ती म्हणून 70 किलोमीटर तुम्ही गेली, बरीच वर्ष चालवता सायकल, बरीच वर्ष ते सायकल मी हे करत होतो कारण इथं कम्युनिकेशनचं साधन नव्हतं काही. आणि 70 किलोमीटर जे अंतर होतं, आलापल्ली गाव 70 किलोमीटरवर आहे हेमलकशापासून, तर आलापल्लीच्या पुढे रस्ता नव्हता. तेव्हा बाबांनी एक कम्युनिकेशनचं एक हे केली होती, जबाबदारी माझ्याकडे दिली होती की आपण तिथं काम सुरू केलेलं आहे ते तर आहेच, पण तिथं कोण काय आहे, कोण आजारी आहे, त्यांना काय कमतरता, ह्या सगळ्या गोष्टी बघायचं पण तुझं काम आहे बरोबर, आणि तू करशील का. तेव्हा मी सगळं कामच करायला आपण जर उभा राहिलो मग हे करशील का ते करशील का हा प्रश्नच नव्हता, फक्त तुम्ही सांगा. आता अशा अनेक घटना हे झाल्या होत्या, मी केल्या होत्या, पण तो जो प्रसंग होता की बाबांनी सब नद्या भरलेल्या, वैनगंगेवर 10 फूट पाणी आणि तिथून निरोप पाठवला एक माणूस देऊन, 2 बोटाची चिठ्ठी होती, जगन प्रकाशला मुलगा झाला आहे, ती बातमी त्यांना कळवशील का. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तो मुलगा सिरियस आहे आणि त्याला डायरिया झालेला आहे, तो मरतो का वाचतो हे मला माहीत नाही, तर तू कळवला नाहीस तर तो म्हणेल की माझ्या पहिल्या मुलाचं तोंडही मला बघू दिलं नाही यांनी कामाच्या याच्याने, तर त्याला कुठेतरी जीवनामध्ये खतखत राहील, तर तू जाऊन निरोप दे बस. बाबांनी ती चिठ्ठी पाठवावी आणि मी सकाळी लगेच रात्री चिठ्ठी माणूस आला त्याला म्हटलं तू थांब, माझी सकाळी सायकल सगळी तयार केली आणि सकाळी 6 वाजता मी इथून शिदोरी बांधून कुऱ्हाड हे ते माझं सगळं नेहमीच राहायचं, कुऱ्हाड बरोबर, हा कुऱ्हाड बरोबर ठेवायचं, कारण हिंस्र प्राणी जंगलामध्ये होते ते, एक हे झालं मॉरल आपलं हे होतं की हे ते घेऊन जायचं. आणि अनेक नाले त्यावेळेस ऑगस्ट महिना होता आणि पाऊस खूप इथं पडायचा,
त्या पावसामध्ये जंगलातली सगळी नाले आपलं रूप दाखवतात का, पण एक हे होतं की मला समोरचं टार्गेट दिसत होतं, मला हिमालकेशाला जायचं बस बाकी नाही, आणि सगळी नाले पार करत करत तो बांबू घेऊन तो नेन कुऱ्हाडीचा ते सगळा फायदा होतो मला की पाणी किती आहे, मग किती तोंडात जाते का नाकात जाते, नाकात गेलं तर जाता येणार नाही, मग तोंडापर्यंत येऊ द्यायचं, मग वरून त्या पाण्याच्या प्रवाहाने मग चालत यायचं, मग सायकल अशी वर डोक्यावर घ्यायची, सामान डोक्यावर घ्यायचं, परत दुसऱ्या काठावर जायचं ते बांधायचं, हे सगळ्या गोष्टी अंगुळ्यांनी झालेल्या होत्या, याच्यात काही नाविन्य मला असं वाटत नव्हतं की जनरली खेड्यातली माणसं हे सगळं करत होती आणि आपणही त्याच्यातल्याच एक आहोत, म्हणून ते बाबांचं वाक्य मी म्हटलं ना की फॉर द पीपल विथ द पीपल, फार कामी यायचं आम्हाला विथ द पीपल, त्या लोकांसाठी लोकांबरोबर राहून काम करायचं, मग आम्ही त्या गावातले त्या लोकांसोबतचे होतो, ते एक होत आणि मी हे करता करता रात्री 8 वाजता तिथं पोहोचलो, सकाळी निघालेला माणूस अनेक नद्या पार करून, आणि तेव्हा प्रकाशभाऊला खात्री होती की वहिनी इकडे असल्यामुळं काहीतरी न्यूज आणली यांनी, आणि त्यांनी मी चिठ्ठी बाबांनी दिलेली त्यांना दिली की बघ भाऊ तुला मुलगा झाला आहे आता पेढे, आता तिथं कुठले पेढे, एकमेकाला गंमत करत होतो आम्ही, मुलगा झाला आहे आणि बाबांनी सांगितलं की प्रकाशला घेऊन येईल, मग त्या चिठ्ठीमध्ये होतं की तो सिरियस आहे, आता पहिला मुलगा तू येईपर्यंत जगतो की नाही मला माहीत नाही, पण तू तोंड तरी बघायला ये, ते सिरियस होतं, मग प्रकाशभाऊंनी वाचल्यानंतर मग सिरियस झालं आणि म्हणे काय करू मी रात्रभर विचार करीन जायचं का नाही, निघेला तर जाऊ द्या, त्यांनी तेवढंच आयुष्य आणलं असेल, पण आम्हालाही वाईट वाटलं खूप, नाही असं नको म्हणून की चाल काहीतरी होईल, आणि मग दुसऱ्या दिवशी डबल शीट सायकलवर आम्ही सायकल दुसऱ्या पुन्हा त्यांना काहीच पर्यायच नाही ना, ती चिखल आणि हे सगळं ते करत आम्ही नदीपर्यंत आलो, मग बाबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी इकडून गाडी इथपर्यंत पाठवली होती, आता इथपर्यंत सगळं यायचं, त्या ड्रायव्हरनी हिंमत केली अजून कुठवर गाडी जाते का जंगलात नेली, पण तिथे एक मोठा पिरिमली म्हणून गाव लागतं आणि मोठा नाला खूप भरून वाहत होता, लोक वेड्यात काढले की तुम्ही डॉक्टर साहेब असं एवढ्या नाल्यातून जाता कसे, ते म्हणजे पाहू आमचं आम्ही, पण सगळे बघत होते पण मदत न करत नव्हते, आणि तेव्हा आम्ही हिंमत करून दोघंही ती जीप बाजूनी नेलेली परत त्या नदीमध्ये टाकली, त्यांनी सांगितलं तू जा पोहत पोहत जा तिथं त्या काठाला उभा राहा एक बांबू घेऊन, रस्ता फक्त सरळ दिसला पाहिजे, मी इकडून जीप हे करतो रेस करतो पाण्याच्या प्रवाहाने ते तुटून जातो प्रवाह आणि जीप निघून जाईल, तो प्रसंग मला अजूनही थरथरच कापतं, मी त्या काठाला उभा राहिलो आणि यांनी इकडनं जीपमध्ये बसून प्रकल्पावर चालवत होते, त्यांनी रेस केली गाडी पाणी छातीच्या वर आणि पाणी फाटत फाटत गाडी सेंटरमध्ये आली आणि तिथे एक मोठा दगड आला, त्या दगडावर ॲक्सेल येऊन उभा राहिला, ॲक्सेल उभा राहिल्यानंतर चाकाला गती मिळत नाही बरोबर, सारखं ते फिरत होते, गाडी पुढेही नाही मागेही जात नाही, अरे जगन काय झालं का बघ बरं, मला वाकून बघता येत नव्हतं काय झालं, तर मग नंतर लक्षात आलं की गाडी चालू ते म्हणे की मी जर उतरलो सायलेन्सर पाणी जाते आणि गाडी बंद पडते, तेव्हाची पद्धती आणि नाला भरून आला तर पुन्हा वाहून जाईल, मी रेस करून ठेवतो गाडी तू बघ काय, मी खाली वाकून बघितलं मला बघता येत नव्हतं, मी एक बांबू आणला आणि खाली बांबू टाकून बघितला चाकाच्या खाली, तर चाकं फ्री होते आणि एक गोटा त्याला लागत होता, भाऊ हा इथं गोटा आहे, आता गोटा कसा काढता येईल बघू, पण नवीन नवीन लोक होतो आणि इकडेही माणूस येत नव्हता, तेव्हा मी काय केलं चाकावर तो मोठा बांबू ठेवून त्या गोट्याला मारत बसलो, उगाच गंमत म्हणून काय माहीत नाही, गोट्याला मारत असताना जसा हे लागत होता त्याच्या खालची रेती सरकत होती प्रवाहाने आणि एक क्षण असा आला की गोटा निघून गेला आणि गाडी पुढे दुसऱ्या काठावर, तेव्हा मग ते कुठं रात्री 12 वाजता इथं आले, 12 वाजले होते आम्हाला इथे आले, मग मला म्हणे की तू थांबून जा इथं आणि मी आता नेला असेल काय असेल तर मी जातो तुला, आणि पहाटे पहाटे कुठंतरी बरोबर मग तिथून ते सगळं, पण योगायोगाने तो डॉक्टर एक प्रश्न असा उद्भवतो इथे तुमच्याशी बोलताना, एक गोष्टी जाणीव मला इथे होते की तुमच्या सगळ्यांमध्ये एक बेधडकपणा मला दिसतोय आणि मला वाटतं हा कुठून तरी बाबा आमट्यांकडनं तुम्ही घेतल्यासारखं मला वाटतो, कारण जितके बाबा आमटे आमच्या वाचनात आले किंवा लोकांकडनं आम्हाला कळले ते अगदी बेधडक व्यक्तिमत्व होते, अगदी गांधींनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने हेरलं, अभय साधक म्हणून त्यांना अभय साधक म्हणून त्यांची ओळख होती, त्यांना ते एक प्रमाणपत्र त्यांना मिळालं होतं आणि गांधींनी स्वतः त्यांच्यावरती एक जबाबदारी दिली, कारण कदाचित त्यांना त्यांच्यामधलं व्यक्तिमत्व किंवा तो नेतृत्व करण्याची क्षमता लीडर त्यांच्यातला दिसला असावा आणि तोच लीडर आज तुमच्यामध्ये मला जाणवतो, प्रकाशभाऊंमध्ये मला जाणवतो, तर
एक प्रश्न असा किंवा एक अपील मी रिक्वेस्ट करतो आज आपली मुलाखत इथे तुम्हाला बाय बाय करण्यापूर्वी एक शेवटचा एक अपील मी तुम्ही येणाऱ्या पिढीला माझ्यासारख्या लोकांना तरुणांना करावी लहान लहान मुलांना करावी अशी माझी इच्छा आहे. ती अपील म्हणजे एक पर्पस जेव्हा घेऊन माणूस जगतो एक ध्येय घेऊन जेव्हा माणूस जगतो तर त्या ध्येयाचं काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाबा आमटे आहेत तुम्ही आहात प्रकाश भाऊ आहात. येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता लोक तुम्हाला ऐकतायत एक मेसेज शेवटचा तुम्ही काय द्या. एक की कुठलीही गोष्ट तरुणांनी स्वतः ठरवायला पाहिजे त्याच्यावर त्याचा विश्वास पाहिजे आणि एकदा एखादी गोष्ट करायची जर त्यांनी ठरवलं तर त्याला जगामध्ये चॅलेंज नाही आहे आणि ते घेऊन जर तुम्ही पुढे निघालात तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हा ज्यात काही शंका नाही आहे. हे अनेक उदाहरण आम्ही बघितलेले आहेत अनुभवले आहेत आणि बाबांचं एक बेधडकपणा जो म्हणतो की बाबा सांगायचे आम्हाला त्यांचं मोटिवेशन फार जबरदस्त होतं. ते म्हणायचे की जेव्हा एखादा जवान आपला मैदानात उतरतो लढायला जातो तो आपला कफन डोक्याला बांधून मैदानात उतरतो तेव्हा तो युद्ध जिंकतो. जो मरणाला घाबरतो तो काय जीवनात करू शकत नाही. आणि ही जे त्यांचे जे वाक्य आमच्यासारख्या तरुणाला ते खूप देऊन जायचे. आणि मग आम्ही मरणाला मरण तर कुठेही येऊ शकते. मी म्हटलं किंवा विमानं कोसळतात ॲक्सिडेंट होतात हे होतात मरण येते तो ॲक्सिडेंट आहे. मरण म्हणजे एक ॲक्सिडेंट समजावं आपण आणि मग कामाला उतरायचं आणि मग तिथं तुम्हाला कशाचीच भीती नाही काहीच होत नाही म्हणजे हे होत आणि तुम्ही नक्कीच 100% यशस्वीच व्हाल यात काही शंका नाही. जसं आम्ही बघितलं की आम्ही पुढे बघतच राहिलो पाठीमागं वळून बघितलंच नाही काय चाललं आहे ते आणि त्यामुळं कदाचित हे सोपं गेलं आहे सगळं करायला. काका धन्यवाद. एक वाक्य नक्कीच लक्षात ठेवा. मला वाटतं बाबांचं ते वाक्य आपण सगळ्यांनी अंमलात आणावं फॉर द पीपल विथ द पीपल. आणि या वाक्याला धरून जर आपण प्रत्येकाने जर कामं केली तर आपला देश आपला समाज हा नक्कीच एका उंचीवर जाऊन पोचेल याच्याबद्दल काहीच वाद नाही. मला वाटतं अशा ग्रेट व्यक्तींमुळे खूप ग्रेट व्यक्ती तयार होतात. तुमचा खूप मोठा वाटा होता या सगळ्यामध्ये काका. खरंच अभिमान वाटतो आज तुमच्या शेजारी बसण्याची कदाचित लायकी आमची कोणाचीच नाही आहे कारण खूप मोठी कामं तुम्ही केलेली आहेत. पण इथून आज जाताना तुमच्याकडनं बरंच काही आम्ही शिकून जातो ते आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि समाजासाठी वापरण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू एवढीच तुम्हाला आश्वासन देतो आणि तुम्हाला धन्यवाद म्हणतो काका. थँक्यू. आय थिंक काकांसाठी आपण थँक्यू.